स्टार्ट। नमस्कार। नमस्कार सर, आपलं नाव आणि पत्ता सांगा। सुनील थोरात, राणा ढोरकिन, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद। आज दिनांक आहे 2 एप्रिल 2022 आणि या दिवशी आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये आहोत। तर आपण हा जो कांद्याचा प्लॉट आहे याची सुरुवातीला जी बिया आणलं आपण, त्या बियासाठी आपण काय केलं? एसटीपी वापरलं। एसटी लावलं? हा, एसटी लावलं। ओके, आणि एसटी लावलं तुम्हाला काय फायदा वाटला याचा? भरपूर फायदा झाला त्याचा। उगवण क्षमता वाढली? वाढली, जास्त झाली, जास्त झाली। बऱ्याचशा लोकांचं बी उगवलं नाही, बी फेल गेलं, तर तुमचं बी चांगलं उगवलं। त्यानंतर तुम्ही याला खत टाकलं बा, एक कोणतं खत टाकलं याला? भूमी पॉवर। हा, ग्रीन प्लॅनेट कंपनीचं भूमी पॉवर एक 12 किलोची बॅग पक्की याला दिली, रासायनिक खतामध्ये मिक्स केलं, रासायनिक खत कमी केलं, असंच ना? हो। खत टाकल्यानंतर जो लोकांचा कांदा होता बाकीचा आसपासचा आणि आपला कांदा, याच्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसला? भरपूर फरक वाटला सर याच्यामध्ये। आपल्या कांद्याची पात चांगली होती आणि मान वगैरे आणि आपल्या या खतामुळे काय झालं की रोग जे होता या बळीवळ फिरत जे होतं यांना काहीच फरक नाही पडला, त्याला आबळाला त्यानं कव्हर करून घेतलं। हे खूप महत्वाचं आहे की याच्यामध्ये रोग प्रतिकार क्षमता पिकांची वाढली आणि साध्या लोकांना एवढ्या फवारण्या केल्या, मी फक्त दोनच फवारण्या केल्या फक्त याच्या, म्हणजे दोन फवारणी असताना सुद्धा आपला कांदा खूप चांगला, खूप चांगला। त्यानंतर तुम्ही ग्रो नायट्रोजन FC याची फवारणी केली वाढीच्या काळामध्ये आणि जेव्हा कांदा आपल्याला पोसायचा आहे त्यावेळेस ब्लूमची फवारणी आपण याला केली, तर काय बदल वाटलं मला ती फवारणी केल्यावर? कांदा कसा होता? भरपूर फरक पडला सर त्याने। आता आपण कांद्याची मान बी खूप वाढली आणि काळंकर बी होता आणि गोल झाला। कांदा निघायला अजून वेळ आहे, एक अजून कांदा कधी निघणार आपला कांदा? आता समजा 3.5 महिन्यात पक्का झाला। पक्का झालाय? एक अजून 3 महिन्यात पक्का झाला? 3 महिन्यातच कांदे, आता आजूबाजूचे कांदे आहे ना, अजून 3 महिन्यात पक्के नाही झाली। अशी साईज आहे का? नाही, कोणाकडेच नाही। याला ब्लूम आपण खालून सोडलं एकदा, हा, म्हणजे ठिबक मधन सुद्धा आपण दाटाने ब्लूम सोडलं। तर सगळे कांदे जर पाहिलं आपण की कांदा आता काढण्याच्या अवस्थेमध्ये आहे, पात आता थोडीशी खाली आली, पण सगळे कांदे जर तुम्ही पाहिले की कोणताही कांदा या ठिकाणी घेतला तर सगळे कांदे हे खूप असे चांगले क्वालिटीचे आलेले आहेत या ठिकाणी। आणि सर याचा एक फायदा झाला आपल्याला या औषधाचा की जो कांदा 3.5 महिन्यात निघतो तो 3 महिन्यात कांदा काढायला झाला डायरेक्ट। कांद्याची चकाकी असं पांढरीमुळे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कांदा काढण्याच्या अवस्थेमध्ये आहे, तरी पांढरीमुळे खूप आहे याला। तर याचा एक फायदा झाला आपल्याला या औषधाचा की जो कांदा 3.5 महिन्यात निघतो तो 3 महिन्यात कांदा काढायला झाला डायरेक्ट। कांद्याची चकाकी असं पांढरीमुळे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कांदा काढण्याच्या अवस्थेमध्ये आहे, तरी पांढरीमुळे खूप आहे याला। तर तुम्ही हे प्रॉडक्ट कधीपासून वापरता? हे आता मागच्या वर्षीपासून वापरतो। हे प्रॉडक्ट तुम्हाला कोणी सांगितलं की घ्या म्हणून? समीर बाबांनी, त्यांनी तुम्हाला माहिती दिली आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास टाकून हे प्रॉडक्ट घेतले, तर त्यांनी जे तुम्हाला सांगितलं ते सगळं सत्यामध्ये जातं का? म्हणजे तुम्ही या प्रॉडक्टवरती समाधानी आहात? खूप समाधानी। तर बाकीचे जे लोक आहेत की ज्यांनी हे औषध वापरलेलं नाही त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना हाच सल्ला देईन का ते इनी पण हे वापरायला पाहिजे। हां, याच्यामध्ये आपण जर पाहिलं की माती भुसभुशीत झाली, जमिनीचा पोत खूप वाढलेला आहे, पोत खूप वाढलाय, कांद्याची क्वालिटी एक नंबर आली। तुम्ही मोसंबीला चालू केले, ऊसाला पण चालू केले, आता ऊसाची आपण एक शूटिंग घेऊ त्या ठिकाणी। तर तुम्ही आमचे प्रॉडक्ट वापरले त्याबद्दल धन्यवाद।